नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं A1 तडका या चॅनलमध्ये। तर व्हिडिओमध्ये लालबुंदाशी गाजर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपल्या किचनमध्ये गाजराचा हलवा बनणार आहे। तर त्यासाठी मी इथे काही गाजर किसणीने किसून घेतलेले आहेत। पण आजकाल जो ट्रेंड चालू आहे ना की डायरेक्ट कुकरमध्येच टाकून गाजराचा हलवा बनवतात, पण त्यापेक्षा या पद्धतीने जर तुम्ही गाजराचा हलवा बनवलात तर खूपच स्वादिष्ट लागतो। तर त्यासाठी मी किसणीने किसून घेतलेले जे गाजर आहे ते पॅनमध्ये 2 चमचे साजूक तुपामध्ये 5 मिनिटे अगदी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे, ज्यामुळे काय होतं आपल्या गाजराचा जो कच्चा वास असतो बघा तो कच्चा वास निघून जाण्यास मदत होते। त्यानंतरनं त्यावरती झाकण टाकून 1 वाफ काढून घ्यायची। त्यानंतरनं त्याच्यामध्ये 1 वाटीवर गरम केलेले दूध घालायचं आहे। त्यानंतरनं त्याच्यामध्ये 1 वाटीवर साखर घातलेली आहे। या ठिकाणी मी खव्याचा वापर अजिबात केलेला नाही, त्याऐवजी इथे मी 2 चमचे मिल्क पावडर वापरलेली आहे। हे सर्व साहित्य अगदी 10 मिनिटे व्यवस्थित झाकण लावून शिजवून घ्यायचं। त्याच्यानंतरनं एका पॅनमध्ये थोड्याशा तुपामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे खरपूस भाजून घ्यायचं आहेत। त्यानंतर हे भाजलेले तुकडे या गाजराच्या हलव्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच शेवटी याच्यामध्ये वेलची पावडर किंवा तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जायफळची पावडरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता। कारण की ज्यामुळे काय होतं, शेवटी वेलची पावडर घातल्यामुळे त्या वेलची पावडरचा वास हा गाजराच्या हलव्यामध्ये टिकून राहण्यास मदत होते। तर चला मग, तयार झाला बघा लाल भडक गाजराचा दाणेदार असा गाजराचा हलवा। तर ही रेसिपी तुम्हाला मैत्रिणींनो कशी वाटली? आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।